आणि याचा फायदा मुंबईकरांना आणि पुणेकरांना सुद्धा होणार आहे. स्पेन बनावटीच्या हाय स्पीड आणि अत्याधुनिक अशा टँगो रेल्वेची देखील चाचणी घेण्यात आली. या ट्रेनचा स्पीड पाहून अनेकांना तोंडात बोट घातलेली आहे. त्याआधी हायस्पीडसाठी ओळख होती ते राजधानी एक्सप्रेसची, पण या सर्व हायस्पीड गाड्यांना आता ओव्हरटेक करत मुंबई पुणे प्रवास वेगवान बनवणार आहे, ते म्हणजे हायपरलूप. पण त्याचा खर्च किती, हे तिकीट परवडेल का, अनेक प्रश्न तुम्हाला असतील, त्याची उत्तर मुंबई पुणे फक्त 14 मिनिटात. वेगवान प्रवासाचा हायपरलूप मार्ग. बुलेट ट्रेन पेक्षा हे तुफान वेग. सर्वात सुपर फास्ट हायपरलूप ट्रेन धावणार तरी कशी, दोघा वेग पकडणार कशी, तिचं तिकीट कसं असेल, पण त्याच्यावर बसायला तरी होईल का, असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. पण सध्याच्या तुलनेत बुलेट ट्रेन पेक्षाही हायपरलूपचा खर्च स्वस्त आहे. बुलेट ट्रेन पेक्षाही हायपरलूप मस्त आहे. तिच्या बांधणीचा खर्चही स्वस्त आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित प्रकल्पासाठीचा खर्च आहे 1,10,000 कोटी. तर मुंबई पुणे या 100 किलोमीटरच्या हायपरलूप प्रकल्पासाठी खर्च येईल 26,000 कोटी रुपये. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी येणारा प्रति किलोमीटरचा खर्च आहे 650 कोटी. तर हायपरलूपच्या 1 किलोमीटर मार्गाच्या बांधकामासाठी 260 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हायपरलूपचं मुंबई ते पुणे हे तिकीट असेल 1,200 रुपये प्रति व्यक्ती, तर मुंबई अहमदाबाद हे बुलेट ट्रेनचं तिकीट आहे 3,000 रुपये. हायपरलूपचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे या गाडीमध्ये बसण्याची संकल्पना ही सुखावणार आहे. आणि दादर पासून परळ पर्यंत जरी पोहोचायचं असेल तरी 15-20 मिनिटं आपली जातात, पण त्याच वेळात तुम्ही मुंबई पासून पुण्यापर्यंत पोहोचू शकणार आहात. हायपरलूपचा हा वेग, त्यातला प्रवास हा सध्याच्या मुंबई पुणे विमान प्रवासपेक्षाही अधिक कमी दरात केला जाऊ शकतो. सध्या विमानानं पुण्याला जायचं झाल्यास कमीत कमी 3,000 रुपये तरी मोजावे लागतात. तोच प्रवास जर ट्रेननं केला तर त्यासाठी 350 रुपये मोजावे लागतात. पण तुम्हाला तेवढाच वेळ 3.5 तासांपेक्षा जास्त ट्रेनमध्ये बसावं लागतं. जर शिवनेरीनं तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला 550 रुपये मोजावे लागतात, पण त्यासाठी वेळही 4 ते 5 तासांचा लागतो, तेही सगळं ट्रॅफिकवर अवलंबून. त्यामुळेच हायपरलूप याबाबत स्वस्त पडतंय. हायपरलूप प्रकल्प 2026 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. प्रवासी आणि कार्गोची जलद गतीनं वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग करण्याची कल्पना आहे. मुंबईमध्ये हायपरलूपचं स्टेशन उभारण्यासाठी दादर, सांताक्रूज किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी गुंतवणूक केली असल्यानं ती आता वर्जिन हायपरलूप 1 अशी ओळखली जाते. अमेरिकेच्या लास वेगास मध्ये असलेल्या वाळवंटात या हायपरलूप 1 ची चाचणी सुरू आहे. इथे अनेक इंजिनियर्स आणि तंत्रज्ञ हायपरलूपच्या यशस्वीतेसाठी काम करत आहेत. आता ही हायपरलूप लवकरच शहरांमध्ये धावायला लागेल. अनेक मुंबईकरांना किंवा पुणेकरांना आताच हायपरलूप मध्ये बसण्याचे वेध लागले असतील, पण जरा थांबा आणि विचार करा. कारण हायपरलूप मध्ये बसायचं असेल तर तंदुरुस्ती महत्वाची आहे. कारण आहे हायपरलूपचा प्रचंड वेग. हा वेग एवढा प्रचंड आहे की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. वाऱ्याच्या वेगानं प्रवास करायला कुणाला नाही आवडणार, पण हायपरलूप मध्ये बसायचं असेल तर मात्र तुमच्या तब्येतीकडे पाहणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जर वर्टिगो, बोर्ड मायग्रेन किंवा हृदयरोग किंवा अगदी रक्तदाबाचा जरी त्रास असेल तर मात्र तुम्हाला या गाडीत बसता येणार नाही, तीच पहिली गोष्ट.
सगळे तिकिटांचे जर आपण बघितले पण 1400 किलोमीटर पर आर म्हणजे प्रत्येक तासाला इतका प्रचंड वेग जर असेल तर तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं बघूया अगदी छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय हायपरलूपनं मुंबई पुणे 14 मिनिटात गाठता येईल हे तर आपण बघितलंच, पण हे हायपरलूप नेमकं आहे तरी काय, याचा वेग हा बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त कसा, याचा वेग विमानापेक्षा देखील जास्त कसा, डोक्याचा भुगा झाला ना, काळजी करू नका, हा रिपोर्ट पहा मग तुम्हालाही समजेल हायपर लूप नेमकं तंत्रज्ञान आहे तरी काय. ट्रॅफिकचा विचार केला तर मात्र ही हायपरलूप सेवा किती प्रगत आहे हे सहजपणे लक्षात येईल. कारण पीक अवर्स मध्ये जर मुंबईतील वांद्र्याहून तुम्हाला सांताक्रूज पर्यंत जायचं असेल तर साधारणतः अर्धा तासापेक्षा जास्तचा कालावधी लागत असतो. मात्र जर हायपरलूप सेवा सुरू झाली तर मात्र सांताक्रूज ते पुणे हेच अंतर अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही आम्ही पूर्ण करू शकणार आहोत. हायपरलूप संकल्पनेनुसार एका ट्यूब मधील हवेचा दाब कमी करून त्यातून माणसं बसलेला कॅप्सूल सोडला जाईल. या कॅप्सूलला पुढे एक पंखा असेल. या पंख्यामुळे पुढील हवा मागे सारली जाईल, त्यामुळे हवेचा विरोध कमी होईल. ट्यूबला जागोजागी लागलेल्या लिनियर इंडक्शन मोटरमुळे या कॅप्सूलचा वेग कमी जास्त करता येईल. कॅप्सूलचा व्यास 7 फूट 4 इंच एवढा असेल आणि हा डबा तब्बल ताशी 1400 किलोमीटरचा वेग गाठू शकेल. लांबी आहे 28.5 फूट तर रुंदी आहे 8.9 फूट तर या डब्याची उंची आहे 7.9 फूट. हायपरलूपचं आवरण कार्बन फायबर ना बनवलेलं असेल तर यात वापरलं गेलेलं सामान हे स्टील पेक्षा सुद्धा हलक आणि मजबूत आहे. जर हायपरलूपच्या वेगाची तुलना केली तर आवाजाचा वेग हा 1235 किलोमीटर आहे तर हायपरलूपचा वेग आहे 1400 किलोमीटर. विमानाचा सर्वाधिक वेग आहे 780 किलोमीटर तर बुलेट ट्रेनचा वेग आहे 450 किलोमीटर.
एका मोठ्या व्यासाच्या तळीमधून जाणारी रेल्वे असा याचा साधा उल्लेख करता येईल. त्यासाठी दोन शहरांमध्ये पूल बांधावा लागेल. त्या पुलावर मोठी निर्यात पोकळी तयार करून कॅप्सूल किंवा बॉटद्वारे प्रवासी वाहतूक करणं सहज शक्य आहे. आपण हे सगळं ऐकून लगेच हायपर होऊ नका, कारण हायपर लूप यायला आमच्याकडे अजून 2026 उजाडायचं आहे. अर्थात मात्र तंत्रज्ञान अतिशय सुरेख असं आहे. वेळ झाली इथं थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी.